छत्रपति शिवाजी महाराज स्मारक समिति कार्यालय की दुरावस्था झाल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केलाय। नव सरकार आल्यानंतर गेल्या 1.5 वर्षापासून हे कार्यालय बंद आहे। ठाकरे सरकारच्या काळात छत्रपति शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम पूर्णपणे रखडलंय। महाराष्ट्र आणि शिवप्रेमींसाठी ही बाब लाजिरवाणी आहे असं सुद्धा मेटे यांनी म्हटलंय। या संदर्भात यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे भव्य स्मारक उभारलं जाणार होतं त्या स्मारक समितीचे माजी अध्यक्ष विनायक मेटेजी आपल्यासोबत आहेत। विनायकजी, या स्मारक समितीचं जे कार्यालय आहे त्याची आपण दुरावस्था झालेली आहे हे दाखवत आहे, का ही दुरावस्था झालेली आहे त्याविषयी काय सांगा? हे सरकार आल्यानंतर याची अवस्था अशी झाली, नुसती याचीच ह्या कार्यालयाचीच अशी अवस्था नाही, या अख्ख्या स्मारकाचीच अवस्था यांनी अशी करून टाकली। याची मालकी सामान्य प्रशासन विभाग म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या खात्याकडे आहे, म्हणजे ते त्याला जबाबदारी। आणि ह्याचं दैनंदिन काम आणि सगळं पाहण्याचं काम हे आपण पाहताय, हे अशोकराव चव्हाणांकडे आहे। त्यांनी हे सगळं काम करायला पाहिजे, हे पाहण्याचं काम करायला पाहिजे, तर त्यांनी असं काम करून ठेवलंय, हे अशोकरावांची मेहरबानी आहे। एक सुद्धा बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही, अशोकरावनी फक्त विधिमंडळात प्रश्न आले म्हणून तेवढे 2 बैठका घेतल्या। ह्या स्मारकाचं कामाचं हायकोर्टाच्या केसेसचं काय झालं, त्या कशा आपल्या सुनावणी सुरू होईल, कसे निकाली निघेल, परत पीएमसीचं काय, कॉन्ट्रॅक्टरचं काय, अन्य कर्मचाऱ्याचं काहीही बघितलं नाही। जैसे थेच अवस्था पूर्ण करून टाकलेली आहे। म्हणजे मराठा आरक्षणाच्या बद्दल जसं पाप आहे, ओबीसीच्या आरक्षणाबद्दल पाप आहे, मागासवर्गीयाच्या बद्दल पाप आहे, मुस्लिम समाजाच्या बद्दल पाप आहे, तसंच स्मारकाच्या बद्दल सुद्धा पाप आहे। आणि म्हणून हे पाप यांना समोर जनतेच्या आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि म्हणून शेवटचं सांगतो, या स्मारक कोणत्याही परिस्थितीत झालं पाहिजे, यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याची तयारी आमची आहे, आणि ते केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जयपाल सा, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। आई भवानीचा गजर म्हणजे अहमदनगरमध्ये समता परिषदेनं रास्ता रोको केला। राज्यातल्या इतर मागासवर्गाचं राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या विरोधात शिवाजी चौकात आंदोलन केलं। समता परिषदेनं महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात केली। मोठी घोषणाबाजी करत तब्बल अर्धा तास रास्ता रोको सुद्धा केला। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास।